अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ज्या स्वामी भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार. आजचे स्वामी संदेश पाहण्याअगोदर कालच्या व्हिडिओला ज्या स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केल्या होत्या त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्राजक्ता जाधव, प्रगती जगताप, शिवराज, राजेश अरोही, कविता जाधव, रोहन चौघुले, माधुरी संजीवनी, अगोटे कोमल, ज्योत्स्ना मनीषा, राहुल पांढरे, रूपाली कुंभार, स्वर्णा, अस्मिता जाधव, प्रज्वल, राणी साबळे, शर्मिला माने, सतीश वाघमारे, वर्षा वाघमारे, शर्मिला माने, मंदा चव्हाण, प्रांजल पिंपलीकर, विमल चरणकर, अश्विनी पाटील, साधना माने, साक्षी कदम, अथर्व शिंदे, कल्पना जाधव, प्रगती, सतीश वाघमारे, सविता पवार, रोहिणी मोरे, रेशमा, अजित खंडागळे, गोरखनाथ, वंदना. सेवा करा, नक्कीच काम पूर्ण होईल. छाया मंगल जगताप, प्रथमेश जगताप, प्रणव मल्लारे, मीना खांडळे, प्रणाली कोरे, पूजा जाधव. तुम्हा सर्वांवर स्वामींची सदैव कृपा राहो आणि चिंता करू नका, स्वप्न सत्यात उतरायला आता वेळ लागणार नाही. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. व्हिडिओ आवडला, मार्गदर्शन मिळालं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाळांनो लोभात आंधळे नका होऊ. जर आम्ही तुम्हाला आमच्या सेवेत घेतलं आहे तर सेवेत टिकून राहण्याचा प्रयत्न करा. विश्वास ठेवा, आमचं नियोजन अचूक आहे, योग्य वेळी योग्य घटना घडतील. आता जी परिस्थिती आहे त्यावरून घाईत निर्णय घेऊ नका. जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली आहे तिचा स्वीकार करा, कारण विचार करून तू फक्त स्वतःचा वेळ वाया घालवत आहेस. स्वतःला दोष देऊ नकोस, जे वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता पुढे काय करायचं आहे याचा विचार कर. आता डोळे पूस आणि समोर बघ. जे तुझ्या आयुष्यात चालू आहे ते काही वेळेसाठी आहे, कायमस्वरूपी नाही. म्हणून धीर सोडू नको. जर बाकीचे यातून बाहेर पडू शकतात तर तू पण नक्की पडशील. माहीत आहे सर्व खूप अवघड होऊन बसलं आहे. काय करायचं काही सुचत नाही, कोणासमोर व्यक्त होऊ हे समजत नाही. पण रडून पण गोष्टी ठीक होणार नाहीत. जे घडते ते घडून गेलं आहे. लोकांचं सुख बघून आपल्या आयुष्याची त्याची तुलना करू नका, कारण तुम्ही कायम दुःखी राहाल आणि स्वतःला कोसत राहाल. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात आणि तुमच्याही येतील. पण म्हणून लोकांना बघून आपल्याला पण तसं पाहिजे अशी घाई करू नका. आता गोष्टी ठीक नाहीत पण त्याही होतील लवकरच. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. संकेत मार्ग मी तुला नेहमी दाखवत असतो, ते कसे ओळखायचे ते तुझ्यावर आहे. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचं वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे. बाळा, लोकांचं काम आहे नाव ठेवणं, पण हे तुमच्यावर आहे की तू कितपत त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. लोकांच्या बोलण्यात अडकलास तर तिथेच थांबशील. तू कोणाचा कितीही विचार करत असलास तरी तुझा विचार करणारे तुझ्या घरच्यांना सोडून दुसरं कोणीही नाही, लक्षात ठेव. आयुष्यातला प्रत्येक दिवस काहीतरी वेगळं करण्यासाठी असतो. तू बोलत नाहीस म्हणजे तुला काय वाटतं मला समजत नाही का. कोणी दुखावलं असेल, रागावलं असेल तर सोडून दे. काही दिवस असतात असे जास्त विचार करू नकोस. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस, जास्त त्रास होईल. फक्त आजची रात्र, परत उद्या नवीन माणसं, नवीन संधी तुझी वाट बघत आहे. रडून घे, उगाच मनात सगळं साठवून ठेवू नकोस. माहीत आहे खूप ओझं आहे तुझ्यावर, ठीक आहे, ही वेळ पण निघून जाईल. तू खूप मजबूत आहेस, अशी कोणतीही गोष्ट नाही जी तू करू शकत नाहीस. आणि लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून द्या, कारण ही लोक ना तुमच्या आनंदात असतात ना दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला उभी राहणारी असतात.
म्हणून ही लोक काय म्हणतील याचा विचार पण आयुष्यात त्याच लोकांना करू द्या आणि लोकांच्या विचाराने आयुष्य जगणं बंद करा. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. बाळा, अडचणीचा काळ सर्वात मोठा आजार म्हणजे तुमचा स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास. त्यामुळे तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीही नसावं. मग बघा स्वप्न कशी सत्यात उतरतात. आयुष्यात कधी निराश होऊ नकोस. जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूर वर सुखसुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं कधीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता कर्विता तुमच्या पाठीशी उभा आहे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप गोष्टी आता अवलंबून आहेत. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं स्वप्न साकार होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तुझा विचार हा तुझ्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये तुला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केलास तर प्रत्येक अडचणीमध्ये तुला संधी दिसेल. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदीत तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखांवर विश्वास असतो. तसाच तुमचा तुमच्या गुरुवर विश्वास हवा. तुझ्याजवळ काय नाही आहे यावर विचार करून तुझ्याजवळ जे आहे याचा विचार करायला विसरलास. तू जरा स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा रे. तुझ्याजवळ निरोगी शरीर आहे, तुझे इंद्रिय सुरक्षित आहे. खरी संपत्ती तर हीच आहे. दुसरे लोक तुला चुकीचं समजतात, तुला समजून नाहीत घेत, पण याने खंत का करतोस? तू योग्य आहेस हे मला ठाऊक आहे. व्यर्थ चिंता करू नकोस. बाळा, ज्याप्रमाणे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, अगदी त्याचप्रमाणे चांगले कर्म केल्याशिवाय भविष्य उज्ज्वल बनत नाही. तुला हवं तसं घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने घडत आहे. म्हणजे तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार, कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा त्याला कुंभार तयार करतो. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी कासेना पण तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. जगायचं असेल तर स्वतःच्या पद्धतीने जगा, कारण लोकांची पद्धत वेळेनुसार बदलते. नियती कितीही कठोर वागली तरी आपण आपले चांगले कर्म कधीही सोडू नका. शेवटी कर्माचाही शोभ होतो हे मात्र विसरू नका. नकळत तुझ्यासमोर एक असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस, तुझे ते स्वप्न लवकरच साकार होईल. निश्चिंत राहा, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात नाती नक्की जपावे, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होतात दूर होण्याची तयारी सुद्धा असावी. घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता पुढच्या भविष्याचा विचार करावा माणसाने, कारण जे झालं ते आपल्या नशिबात नव्हतं, पण आता इथून पुढे जे होईल ते आपल्या मनासारखं नक्कीच होणार. आता थोडं सहन करावं लागेल, पण त्यावेळेस ते घडेल तोवर वाट बघावी लागेल. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. नियोजन न करणं, कामामध्ये चाल ढकल म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणं, वेळेला कमी महत्त्व देणं, आळस करणं, चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून पडणं, तसंच वाईट व्यसनांमध्ये स्वतःला अडकवून ठेवणं, अशा काही गोष्टी आपल्याला असतात किंवा तुम्हाला असतील तर स्वतःला सध्याच्या परिस्थितीत सावध करा, कारण ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्वप्नांच्या आडवं येतात. तुमची स्वप्न हे एक स्वप्नच बनून राहतं. अशा गोष्टीमुळे वेळ आणि ऊर्जा तर वाया जातेच, परंतु आपण आपल्या आयुष्यात जे काही मोठं व्हायचं ध्येय ठरवलं आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आजच स्वतःला सावध करा, या सवयी सोडून द्या. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न पण सत्यात येतील.
कोणी कितीही तुमच्या हातातलं ओढून घेऊ द्या, नशिबात असेल तर ते आपोआप तुमच्याकडे परत येईल, आणि नशिबात नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी गेल्याशिवाय राहणार नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा मारण्यात नाही. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही. बाळा, लोक रंग बदलतात, पण मी माझ्या भक्तांची वेळ बदलत असतो, त्यामुळे विश्वास ठेव. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. लक्षात ठेवा, उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची झोड करावी लागते. बाळा, सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं, त्यामुळे असा खचून जाऊ नकोस. जगाच्या रंगमंचावर असा वावर की तुझी भूमिका संपली तरीसुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजेत. स्वामी सांगतात, प्रयत्न सोडू नका. आजचा दिवस जरी आपल्या मनासारखा नाही गेला तर काय झालं, उद्याचा दिवस नक्कीच आपल्या मनासारखा येईल. एकदा का योग्य वेळ आली की तुझी कामे पटापटा होतील. ती वेळ मात्र यावी लागते. त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केले तरी ती वेळ योग्य नसते, म्हणून कामं होत नाहीत. तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे की स्वार्थी हे यातून मला समजतं. तू मला किती भसतोस ते पाहण्यासाठी तुला या परिस्थितीमध्ये घातलं जातं. आता तू हे सिद्ध कर की तू आमचा आहेस, आणि मग बघ आयुष्याला कशी कलाटणी बसते ती. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी. स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या पद्धतीने होत आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, संयभक्त प्रारब्ध खडवी हेमा.